सोयाबीन पेरलं होतं सर अगोदर, पण पाण्याअभावी उतरलं नाही ते, उगवलं नाही आहे. दुबार पेरणी करावं लागली आणि आपल्या चोपडा तालुक्यात संपूर्ण शेतकऱ्यांची दुबार पेरणी तिबार पेरणी झालेली आहे. तर शासनाने एकच विनंती करतो मी शेतकरी या नात्याने की शेतकऱ्यांना काहीतरी एकरी 5,000 10,000 रुपये प्रोत्साहन म्हणून द्यायला पाहिजे आणि चोपडा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करायला पाहिजे. दुबार पेरणी केल्यानंतर बी गॅरंटी नाही आहे की पीक येतील व असं, कारण की पावसाळा कधी आता श्रावण महिन्यापासून निघून जातो, नाही तर मग आला बी तर मग नुकसानच आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यावर संकट जे आहे. सदर अगोदर मका लावलेला होता 10 बॅग, पावसाअभावी न उतरल्यामुळे दुबार पेरणी केलेली आहे. परत 10 बॅग मका लावलेला आहे. तसंच परत अजून आडींचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे आडी फार त्रास देत आहे, त्यामुळे फवारणी सुरू आहे आता. तरी माझं म्हणणं आहे की शासनाने काहीतरी मदत द्यावी दुबार पेरणीवाल्या शेतकऱ्यांना सर्वांना. आणि पाण्याअभावी जो चोपडा तालुक्यात पाऊस कमी झालेला आहे, त्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या पेरण्या मोडून आलेल्या आहेत. तरी शासनाने काहीतरी दुष्काळ जाहीर करावा हे असं आपलं म्हणणं आहे.